विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती आणि भारत आदिवासी पार्टी या तीन पक्षांना आज निवडणूक आयोगानं चिन्हांचं वाटप केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात आलं आहे तर प्रहार जनशक्ती पार्टीसाठी बॅट हे चिन्ह असणार आहे हॉकी आणि बॉल हे भारत आदिवासी पार्टीचं चिन्ह असेल